आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं वाटते. होशील बरे. डॉक्टर येतील ना आता थोडा वेळ. हो येतील पण ते. हो हो तू सारखं लक्ष देऊ नको. ह्याचा त्रास होत राहा. थोडा वेळ त्रास होणार. कोणत्या पायाला लागलंय? या या पायाला. अयो दुखतंय, खूप दुखतंय सई. कशामुळे लागलं इतकं? ते मी जिन्यातून चालत होते ना, सरकून पडले. नक्की कुठे दुखतंय ते दाखवा मला. सिस्टर तुम्ही विचारपूस नका करू ना, ट्रीटमेंट करा ना, बघा ना दुखतंय. आणि डॉक्टरांना यायला वेळ लागणार आहे का? मी काय म्हणते, तोपर्यंत तिला एखादं पेन किलरचं इंजेक्शन द्या ना, म्हणजे तिची दुख जरा कमी होईल. इंजेक्शन? सॉरी मॅडम, आम्ही असं परस्पर ट्रीटमेंट नाही देऊ शकत. डॉक्टर आले की ते चेक करतील आणि नंतर आम्ही ट्रीटमेंट चालू करू शकू. तोवर तिचा त्रास वाढला तर? नर्स हे बघा, तिला खूप त्रास होतोय, खूप दुखतंय. प्लीज काहीतरी ट्रीटमेंट करा प्लीज. हो ना, आणि तुम्हाला कामाचा काहीतरी अनुभव असेल ना, एक इंजेक्शन द्या आधी, मग डॉक्टर आले की बघतील काय ते, हो की नाही? नर्स बघा ना, काहीतरी ट्रीटमेंट करता येईल डॉक्टर येईपर्यंत प्लीज. ठीक आहे, मी देते इंजेक्शन. हा इंजेक्शन द्या पटकन. बर. नाही इंजेक्शन नको मला ना, मला भीती वाटते इंजेक्शनची. नको 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 प्लीज प्लीज. अगं पण घेतलंस की लगेच बरं वाटेल बाळा. अगं पण आता तू मोठी झाली आहेस आणि त्यात तुझा पाय पण दुखतोय की नाही? थोडं शांत बस, डोळे बंद कर. हवं तर अगं बरं वाटेल ना, बरं वाटेल. मी सांगते ना, मला मी नॅचरली बरी होते, नॅचरली बरी होते. नाही नाही नाही, इंजेक्शन इंजेक्शन नको नको नको. अगं सई नको, नाही इंजेक्शन सई. तुला माहिती आहे ना सई, मी लहानपणापासून कधीच नाही घेतलं इंजेक्शन. प्लीज मला नाही घ्यायचं इंजेक्शन. मला भीती वाटते का खूप, मी करत सांगते, मला भीती वाटते नाही घ्या. झालं, खाल्लीस माती. तुझा प्लॅन चांगला वर्क होत होता. ज्यांना जर कळलं ना की तुला काहीच झालं नाहीये, तर तुझी सगळी केलेली मेहनत पाण्यात जाईल. हॅलो भैरवी शागिर्दार, हाऊ आर यू? आय एम डुईंग गुड, हाऊ आर यू? आय एम गुड. पण तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये काय करताय? आय सी म्हणजे आतमध्ये. ती तुमची पेशंट आहे का? आतमध्ये आहे, ती माझी रिलेटिव्ह आहेत, पेशंट नाही आहे. पेशंट नाही आहे मग ती इथं हॉस्पिटलमध्ये काय करते? ती पेशंट नाही आहे कारण तिला खरं तर काही झालं नाही. तुम्ही काय माझी चेष्टा करताय का? लेट मी एक्सप्लेन एव्हरीथिंग. जी माझी रिलेटिव्ह आतमध्ये आहे, ती इथे पेशंट म्हणून आली आहे, पण तिच्या पायाला काही लागलं नाही आहे. पण ती तिच्या पायाला लागलंय असं नाटक करते. पण का डॉक्टर, तुम्ही का इतका ताण घेताय? तुम्हाला ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये डोक्यावर इतका ताण असतो, इतका स्ट्रेस असतो. तुम्ही या सगळ्याचं टेन्शन घेऊ नका, फक्त मी सांगते तेवढंच करा. आतमध्ये जी माझी रिलेटिव्ह आहे तिला ट्रीटमेंट द्या. तिला ट्रीट करताना बाकी सगळ्यांना एवढंच सांगा की तिला काहीतरी सिरियस झालं आहे. व्हॉट? हे काय करायला सांगताय तुम्ही मला? नो, दिस इज नॉट पॉसिबल. मी असं खोटं नाही बघू शकत. डॉक्टर डॉक्टर, या ट्रीटमेंटचा मी तुम्हाला हवा तो मोबदला देईन. तुम्ही हॉस्पिटलमध्ये किती मेहनत करता, दिवस रात्र काम करता, फक्त विचार करा. जर का तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत वर्ल्ड टूरवर जायला मिळालं तर किती मजा येईल. आणि हे सगळं मी घडवून आणू शकते. सो जस्ट थिंक ऑन इट. पाय दुखतोय, पाय दुखतोय. चला उभी राहिली, पाय दुखतोय तरी.
इंजेक्शन अंजली अंजली पाय दुखतोय की नाही मग बरं वाटायला हवं ना प्लीज इंजेक्शन घे हा अंजली अंजली काही होणार नाहीये तुम्ही 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 द्या तिला इंजेक्शन प्लीज रिलॅक्स काहीच होणार नाही रिलॅक्स अंजली अग गडबड करू नको त्या देतायत ना इंजेक्शन तरी ऐक दुसऱ्याचं नाही दिली का नाही नकाच देऊ नका देऊ नका देऊ ऐक अंजली प्लीज ऐक काय गोंधळ चाललाय सायलेन्स डॉक्टर माझी बहीण जिनेवरून पडली आहे घसरून तिच्या पायाला लागले प्लीज एकदा चेक कर ना प्लीज घाबरते उगाच ना ठीक आहे पण तुम्ही शांत राहा मी तिला चेक करते तुम्ही सगळेजण थोडा वेळ बाहेर थांबता का हा बाहेर बाहेर कशाला आत्या सई अग बाहेर बाहेर कशाला नको 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 बाहेर नको माझ्यासोबत माझ्यासोबत ठीक आहे अंजली आम्ही बाहेर आहोत हा आणि काय होत आहे काय नाही सगळं सांग कुठे लागलंय किती दुखत आहे सगळं डिटेल मध्ये सांग आणि प्लीज इंजेक्शन घे ठीक आहे शांत शांत हो काय तिला तर पायाला बरं वाटेल काय काय होत कुठे इंजेक्शन दिलं नाही देणार इंजेक्शन सई अगं नको सई नको ना ग जाऊ नर्स बाहेर डॉक्टर पाटील तुला शोधतात जा पटकन पण इकडे नाही काही गरज नाहीये तुझी मी बघते जा पटकन तिकडे काहीतरी इमर्जन्सी असेल तुम्ही का फोन पाठवलो डॉक्टर हे बघ मला मला माहिती आहे तुम्ही मला इंजेक्शन देणार मला काहीच झालेलं नाही आहे काहीच झालं नकाच देऊ इंजेक्शन मला माहिती आहे तुम्ही मला इंजेक्शन द्याल पण नकाच देऊ मला हे बघा एकदम नॉर्मल आहे मी यू आर राईट तुला काहीच झालेलं नाही इंजेक्शनची काय गरज आहे सई अगं बाळा तू का रडतेस अंजलीला बरं वाटेल आता सई डोंट वरी शी विल बी फाईन सगळं माझ्यामुळेच तर होतंय ना तुमचा काय दोष आहे या सगळ्यात हो ना आणि अंजली पडली तेव्हा आपण आसपास कोणीच नव्हतो तिच्या आणि अशा गोष्टी होत असतात सगळ्या गोष्टींचा दोष तू तुला लावून घेणारेस का आई पण मी अंजलीला आपल्या घरी का घेऊन आले होते तिची जबाबदारी घेतली होती मी तिची काळजी घेईल तिला सांभाळायला असं वचन दिलं होतं ना मामाला पण तिच्या बाबतीत रोज काही ना काहीतरी विचित्र घडत आता मध्ये सरांचा जीव वाचवला आणि स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आता हे काही ना काहीतरी तिच्या लाईफ मध्ये घडतच आहे हे सगळं नाही बघू होते मला खरंच त्रास होतोय पण सई आपण तिला आता हॉस्पिटलला आणलंय ना डोंट वरी डॉक्टर घेत आहेत तिची काळजी ट्रीटमेंट सुरू आहे ना होईल सगळं नीट सगळं काही नीट होणार आहे आणि तू अशी काळजी करत राहिलीस ना तर तुझी तब्येत बिघडेल सुमनताई ते अंजलीला ऍडमिट केलंय हे ललिताताईंना कळवायला हवं हो कळवायचं राहून गेलं गडबडीत ना विसरून गेले आत्ता फोन करते जा बाई बाबू असं रडत नाही राहायचं होणार सगळं नीट आपण आहोत ना आले आले रात्रीचा कोणी फोन केलाय अगो बाई यांना काय धाड भरली किती रात्र झाली यावेळेला का फोन केला असे हॅलो बहिणी अहो काय वत्स अहो लेकीकडे छान मजा करताय ते सांगण्यासाठी फोन केलाय का मला अहो उद्या सांगितलं असतं तरी चाललं असतं इतकी काय मिळली मला जळबाईची घाई बहिणी अगं मी काय म्हणते ते तरी ऐकून घे आता काय ऐकून घ्यायचंय वंस लेकीकडे गेलायत छान तूप रोटी खाऊन टमटमीत पुरीसारख्या फुगून या हालचाल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हण त्यात काय ऐकायचंय बहिणी बहिणी आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत अगं बाई हॉस्पिटलमध्ये काय झालं सईला काही झालं काय सईला नाही अंजलीला काय कुणाला अंजलीला अहो वंस म्हणजे काय मग बोलताय तुम्ही अंजलीला काय झालं ती पडली आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय काय
अहो म्हणजे अशी कशी पडली आणि कुठून पडली आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय? आम्ही लगेच निघतो अहो आणि येतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय? हे बघ, सैदूला ऍड्रेस पाठवेल, तुम्ही लवकर या. पण हे बघ, काळजी करू नको, आम्ही आहोत तिच्या सोबत. हो हो, आलोच आलोच आम्ही. अरे माझ्या कर्मा, देवान श्रावांचं मन जिंकता जिंकता माझ्या लेकीच्या जीवावर भेटायला लागलंय. अहो आणि रात्रीच्या वेळेला भजन ऐकत बसले. अहो अंजलीला ऍडमिट केलंय. मी अंजलीला इंजेक्शन दिलंय, थोड्या वेळात बरं वाटेल तिला, म्हणजे दुखणं कमी होईल. पण खूप लागलंय का तिला? फ्रॅक्चर वगैरे नाहीये ना? नाही, म्हणजे मुकामार लागलाय तिला. वरवर दिसत नसलं तरी आतमध्ये जखम आहे, त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे तिनं पाय जमिनीवर ठेवता कामा नये किंवा पायावरती जोर देता कामा नये. काळजी घ्यायलाच हवी आहे आणि 24 तास तिच्याबरोबर कुणीतरी असायला हवं. माझी अंजली कुठे कसं आहे? मामी, एक नंबरची ड्रामा क्वीन आहे ही ललिता. काही घडायच्या आधीच आरडाओरडा करायला लागते. एवढा वेळ शांत होती, आता आली आहे ना, आता सीन क्रिएट करणार. टेन्शन घेऊ नको, ती आहे आतमध्ये. खूप लागलंय का? बरी आहे ना ती? मामा, लागलंय तिला, पण काळजी करू नकोस, ती होईल बरी. अगं कशी नको करू काळजी? अगं आम्ही आई वडील आहोत, तिचे आम्हाला काळजी नाही का वाटणार तिची? नाही, तुम्हाला काळजी वाटणं साहजिकच आहे, पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही टेन्शन नका घेऊ. अगं एवढी पोरगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आयसीयू मध्ये, आणि टेन्शन कसं नाही घ्यायचं? ग नाचायचं, मजा करायची? नाही, मला असं नाही म्हणायचं. तू काही म्हणू नकोस, मला माझ्या लेकीला भेटायचंय, मला लेकीला भेटायला जाऊ दे. मामी, अगं ती वॉर्डमध्ये आणि डॉक्टरांनी तिला आत्ताच इंजेक्शन दिलंय, तिला आराम करायला सांगितलंय. आणि डॉक्टर हे पण म्हणाले की तिला डिस्टर्ब नका करू. हे बघ, आईमुळे मुलांना कधीही डिस्टर्ब होत नसतं. उलट मी जर आत्ता आत गेले आणि तिला भेटले ना, तर जास्त बरं वाटेल तिला. मला आधी माझ्या अंजलीला बघायचं. अंजली, हे अंजली. मॉम, अंजली. अरे देवा, काय ग? अरे सॉरी सॉरी सॉरी, कळवली ग, माझी लेक कळवली. कशी पडलीस बाई? हा, पाऊस होता त्यामुळे गार्डन मध्ये पाय घसरून पडलीस का? नाही ग मॉम, घरातच पडली ती. घरात पडलीस? घरात कशी पडलीस? अग मी जिन्यावरून येत होते आणि जिन्यात तेल होत, तेल मला दिसलंच नाही आणि माझा पाय पायऱ्यांवरून सरकला. आणि काय अगं बाई, हार्टबीट नाही ना ग मोठलं? अहो काही काय बोलते तुम्ही ललिता ताई, तसं काही झालेलं नाहीये तिला. अहो असं कसं म्हणता तुम्ही, काहीच झालं नाही? अहो एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय म्हणजे काहीतरी झालंच असणार आहे ना. काय ग बाई, एवढं मोठं जहागीरदारांचं घर, स्वच्छ टापटीप, एवढे नोकर चाकर, तरी तेल कसं सांडलं? आणि सांडलं तर सांडलं कुणी पुस. एक मिनिट, तेल सांडलं की मुद्दाम कोणीतरी सांडून ठेवलं? What do you mean? काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? की आम्ही मुद्दाम तेल सांडलं होतं? अहो नाही नाही, तुम्हाला कशाला मी काही बोलेन भैरवी मॅडम. अहो तुमचा स्वभाव कसा, रोक ठोक सडे तोड, जे काय आहे ते तोंडावर. मला माहितीये तुमचा हा स्वभाव, आणि उलट मला आवडतो तुमचा तो स्वभाव. पण सगळ्यांचाच स्वभाव असा नसतो ना. काही जण वरवर गोड बोलतात आणि मागे या अशा करामती करतात. अगं वहिनी, काय बोलतीयेस तू? बरोबर बोलते मी वंच. काय गए सई, माझी लेक तुला तुझ्या घरात एवढी जड झाली होती तर मला सांगायचंस, घेऊन जा म्हणून.
ती घेऊन आले असते माझ्या लेकीला माझ्याकडे. पण हे असं तिला पाडायची काय गरज होती ग मामी? अग ललिता, ललिता हे हॉस्पिटल आहे, काय तमाशा लावलायस तू? मी बरोबर बोलतीये. अहो काय खरं बोलताय? सईवर खोटे आरोप करताय तुम्ही. जानकी ताई, तुमची काहीच चूक नाही, सई आहेच अशी. गोड बोलून समोरच्या माणसांची मनं जिंकून घेते ना, आणि बरोबर त्यांना आपल्या खिशात टाकते की समोरच्याला कळतही नाही. त्याला वाटतं की ती ग बाई गुणाची पोर. मी ओळखते नाही, मी चांगली ओळखते हिला. मामी, मी माझ्या बायको विरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही. देवांशराव, कुठल्याही नवऱ्याला आपल्या बायकोला वाटेल तसं बोललं तर राग येईल. मी तुम्हाला अजिबात दोष देत नाही, माझं काहीच म्हणणं नाही. पण मी काय करायचं सांगा? माझ्या लेकीच्या जर जीवावर बेतत असेल तर मी काहीच बोलायचं नाही. सांग ना ग, का वागलीस ग असं? मामी अगं, मी खरंच काहीच केलं नाहीये. अगं मग काहीतरी करायचंच ना, वाचवायचं अस तिला पडण्या वाचून. नाही केलंस ना, गंमत बघत बसलीस. मॉम अगं, सईची आत काही चूक नाहीये. अंजली, तू खूप साधी भोळीयेस, तुला नाही कळत छक्के पंजे. आणि तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावामुळेच ना तुला अख्खं जग फसवत. आणि ही सई तर लहानपणापासून फसवत आली आहे, तुला माहिती आहे मला. मामी अगं, असं नाहीये. मला माहितीये तुला अंजलीची काळजी वाटते आणि काळजी पोटी तू हे सगळं बोलतेस. पण एकदा समजून घे ना, आणि जे झालं ते एक अपघात होता, कोणी मुद्दाम नाही केलेलं. आणि अंजलीचं वाईट व्हावं ना याचा मी स्वप्नातही कधी विचार करत नाही. अगं उलट तिने देवांश सरांचा जीव वाचवलाय, आणि याच गोष्टीमुळे आम्ही तिला खूप मानतो. बरोबर, तिनं तुमच्यासाठी आपला जीव धोक्यात घातला, पण तुम्ही काय केलं? तुम्हाला आहे परवा आहे तिच्या जीवाची? आय ग बाई, माझ्याच लेकीच्या नशिबात काय हे भोग आहे? एवढं मोठं ते जहागीरदारांचं घर, एवढे नोकर चाकर, तरी एवढं तेल सांडलेलं कुणाच्या लक्षात येऊ नये, कोणी ते पुसू नये, माझीच पोर त्याच्यावर पाय पडून घसरावे. मामी, मामी, आम्ही रिलॅक्स, अंजलीला काही होणार नाहीये, प्लीज प्लीज शांत राहा. ललिता, मग जे काही झाले त्यासाठी तू इतरांना का दोष देतेस? जे घडायचं होतं ना ते घडलेलं आहे. मान्य की अंजलीला जरा त्रास होतोय, पण ठीक आहे ना, बिल बरी होईल ती. अहो, तुमच्या लक्षात कसं येत नाही हो? नाही, आपण समजून घेतो ना, म्हणून फावतय या सईच. एकुलती एक लेकी आपली, तिला काही झालं तर कुणाच्या तोंडाकडे बघायचंय आपण? आणि या सईला जर अंजलीची जबाबदारी पेलणार नव्हती तर मर तोंड करून म्हणायचं कशाला, चल माझ्या घरी चल, मी तुला छान सांभाळेन, अगदी फुलासारखं जपेन. तेव्हा तर मला खूप मोठ्या मनाची वाटली होती. पण नाही हो, नुसत्या पोकळ बाताव द्या. काय ग, माझी लेक जेव्हा पाय घसरून पडली तेव्हा कुठे होतीस तू? काय करत होतीस? आली का नाहीस तिला वाचवायला? रूम मध्ये आराम करत असणार, तिच्या बेडरूम मध्ये असेल ना तेव्हा ती. छान, म्हणजे माझ्या लेकीला कामाला लावून तुम्ही सगळेजण आरामात झोपला होता. कोण आहे माझी लेक? मोलकरी नाही तुझ्या घरची? तिला राबायला लावायचं आणि तू मस्त पैकी आरामात पाय पसरून छान मजेत संसार करायचा, हेच पांग फेडलेस माझे. अगं लहानपणापासून मी तुला माझ्या घरात ठेवलं, पोसलं, वाढवलं, त्याचं काही नाही. चार दिवस, फक्त चार दिवस माझी लेक तुझ्या घरी राहायला आली तर तुला इतकी जड झाली ती. आम्ही अगं असं नाहीये, अंजलीला लागलं याचं दुःख मला पण होत, मलाही वाईट वाटतंय. तिची इतकी काळजी असते ना तुला सई, तर
तरी वेळ आली नसती तिच्यावर. डोळ्यात तेल घालून तिची काळजी घेतली असतीस तू. ती दुःखात आहे ना तर तिला आधार दिला असतास. पण नाही, काय तुझं काम झालंय ना आता. तुला श्रीमंत देखणा नवरा मिळालाय, जहागीरदारांसारखं कुटुंब मिळालंय, तुझं काय ग तू सेटलस आयुष्यात. माझ्या लेकीच्या भविष्याचा विचार कोण करणार. तुला कळतंय ना, आईचा जीव जितका तुटेल ना तितका दुसरा कोणाचाही तुटत नसतो. कळतंय ना? असं नाही आहे मामी, मलाही अंजलीची काळजी आहेच ना. अंजली बहीण आहे माझी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी अंजलीकडे लक्ष नाही देऊ शकले, तिची काळजी नाही घेऊ शकले. मी जबाबदारी पार पाडण्यामध्ये कुठेतरी कमी पडली आहे, झाली आहे चूक माझ्याकडनं. आणि आत्तापर्यंत अंजलीने खूप काही सहन केलंय, पण आता नाही. हा मामी, मी तुला शब्द देते, जोपर्यंत अंजली पूर्णपणे बरी होत नाही आणि तिचं लग्न होऊन जोपर्यंत ती तिच्या संसाराला सुरुवात करत नाही, तोपर्यंत मी माझा आणि देवान सरांचा संसार पुढे जाऊ देणार नाही.